गुड मॉर्निंग साई सौम्य सिस्टर्स चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सकाळचे 7:30 वाजले आहेत साई सौम्य गेल्या शाळेला, तर आमची चालली होती स्वयंपाकाची घाई. तर परवा दिवशी आटलेले दाखवलेले तुम्हाला मळ्यातले काटेरी वांगे, चला म्हटलं भरून करावं. त्यात लसूण खोबरं तिखट मीठ परत मसाला घालून मी त्या वांग्यांना भरून आत गॅसवरतीच फोडणी देत आहे. फोडणी देऊन झालं की मी सगळं साहित्य आताच घालून घेते, जसं की कोट मीठ जे काय साहित्य आमटीला लागते ते एकदाच मी सर्व घालून घेते. परत पूर्ण फोडणी झाली की गॅस बंद करून परत हाय अशी कढई मी बाहेर नेऊन चुलीवरती ठेवते, का की माझा सगळा स्वयंपाक चुलीवरतीच असतो. बाहेरचा आतला आणि बाहेरचा हेलपाटा वाचावा यासाठी मी भाजी फक्त आत फोडण्यात देते आणि बाहेर नेऊन ठेवते. खरंच हे मळ्यातले वांगे खायला खूप चविष्ट असतात. जसे आपण बाहेरचे वांगे आणतो ना, ते पाणी मारलेले वांगे असतात, त्यामुळे इतके ते चव लागत नाहीत. पण आपणच मळ्यात केलेले पिकवलेले जे वांगे असतात ना, खरंच खूप टेस्टी असतात. आमचा रोजचा स्वयंपाक पूर्ण चुलीवरच असतो. चला म्हटलं एखादी सुकी भाजी करावी, तर रात्रीच मी हरभरे भिजू घातलेली होती आणि सकाळी परत मी चुलीवरतीच ती पूर्ण शिजवून घेतली. शिजवून घेतल्यानंतर परत मी त्याला आत आणलं आणि गॅसवरतीच टमॅटो कांदा कढीपत्ता आणि भरपूर लसूण खोबरं घालून आणि मसाला घालून मी त्याला पूर्णपणे फोडणी दिली. परत थोडंसं आणखीन वापरण्यासाठी परत मी थोडंसं पाणी घालून तेही चुलीवरतीच मी त्याला शिजवायला नेले. चुलीवरतीच म्हणजे चुलीत निघालेला जो एक्स्ट्रा कोळसा असतो ना, ते काढून चुलीच्या शेजारीच आम्ही शेगडी केलेली आहे कोळशाची, त्याच्यावरती मी हरभऱ्याची उसळ ठेवे. त्यामुळं ना वेळ पण वाचतो आणि गॅस पण वाचतो. हरभऱ्याची उसळ पण मी नेऊन आता चुलीवरच्या शेगडीवर नेऊन ठेवली आहे. आता सध्या मला आले पाणी, तर आता आम्ही पाणी भरतो पटापटा. तोपर्यंत मी आईच्या हातात पळत दिला पाणी भरून बोलते मग तुमच्याशी. आमच्या गावात ना पाण्याची खरंच खूप टंचाई आहे, कारण की 4-5 दिवसांनी पाणी येतं, ते इतकं कमी दाबानं येतं की जोपर्यंत आपण मोटर लावत नाही ना तोपर्यंत पाणीच येत नाही. तर ना मी प्यायचं पाणी आणि वापरायचं पाणी पूर्ण भरून घेतले झाडांना, पुढच्या वगैरे बागेतल्या झाडांना आईना पाईप देऊन मी परत आत आले, कारण की माझा स्वयंपाक चालू आहे ना. आई म्हणले जा तू मी बघते. तर ना आत येऊन आम्ही भाजी फोडणी टाकून तर ठेवले चुलीवरती. आता ना आता आले आले ना मी ताक करून घेतलं, पर इतकं ताक झालंय. आल्या आल्या सई सौम्य लस्सी करायच्याच भानगडीत पडते. तर ह्याला पण आपण काय करूया, आता चुलीवर ठेवूया, दाखवते तुम्हाला. मग अशी बनवलेली आपली भरली वांगी चुलीवर, एक नंबर स्मोकी फ्लेवर शिजलेली आहे. आता ह्याला ना मी आता काढून घेणार आणि लोणी ठेवणार. तर ना विकतचं दूध असतं आमची, आता आधी होती म्हैस पण आता आम्ही विकलोय ना, त्यामुळे विकतचं दूध घेतोय. 10 दिवसानंतर इतकं लोणी निघतं. घरचं तूप असल्यामुळे तर काही वाटत नाही. सौम्याला तूप भरपूर आवडतं खायला. एक आहे तूप पण ठेवलं चुलीवर लागलंच. आणि मगाचं बघू हरभऱ्याची उसळच काय म्हणते. चुलीचा एक फायदा बरं का, ह्याचा जो पडलेला कळसा असतो ना असं ह्या शेगडीत टाकायचा. आता मग दाखवते उचलून तुम्हाला. असं टाकायचा कोळसा आणि ह्याच्यावर ठेवायचं, मस्तपैकी वापलून निघतं, करपत नाही काय नाही, नो टेन्शन. तर हे पण छान शिजायला लागले, मऊ शिजू दे. यांना ना हरभऱ्याची उसळ खूप आवडते, परीला पण आवडते. इतकी भांडे घासायचे आहेत. परत तुम्हाला दाखवते इथे आहेत. आई आमच्या घालतात झाडाला पाणी. परत मला पण आता झाडू भांडी करून घ्यायचे, कपडे धुतले की नाही परत बोलते तुमच्याशी. आई ना आणखीन कुरवड्या करायच्या म्हणतात, तर खपली गावाच्या कुरवड्या करतो ना आम्ही. आई म्हटलं तर मीच धुते, तर बघू आई गहू कसं धुतात तर कुरवड्यासाठी. तर हे धुतलेलं जे गव्हाचं पाणी आहे ना आम्ही वेस्ट जाऊ देत नाही, कारण की आम्ही ते झाडांना घालतो पाणी. काय बरं पाणी वाया जाऊ द्यायचं. म्हणजे जे खपली गहू आहे ना आमच्या मळ्यातलं आहे बरं का,
दोन तीन चार पाण्याने स्वच्छ घासून घासून आय धुतात, कारण की त्याच्यावरचं पूर्ण जो लालसरपणा जो तांब म्हणून असतो तो पूर्ण निघून जातो. किती घासतायत बघा आई. चार पाच पाण्याने अगदी खळखळून धुवायचं. मला वाटतं बरोबर कुरुड्यासाठी चार दिवस भिजू घालायचं, चौथ्या दिवशी चीक काढायचं आणि पाचव्या दिवशी मस्तपैकी कोरोड्या घालायच्या. खूप ताजे ताजे काकडे मिळाले आज मला. नेहमी ते काका येतात, दोन तीन दिवस झाले ते आलेच नव्हते, तर आज आलेले. सई मला कोशिंबीरच्या पाठीमागे लागले तर बघू आज जमलं तर करेन, कारण की आज मला चिवडा पण करायचा आहे. आणि आमच्या झाडाच्या पपई चार पाच निघालेल्या, दोन तीन आम्ही दिलो ह्यांच्या मित्रांना आणि एक घरात पोरांना खायला ठेवलंय. मळ्यात मका काढायला गडी बायका असल्यामुळे ना हे परत घरी आले डबा नेण्यासाठी, तर मी ह्यांचा डबा भरते. तसंच ह्यांच्यासाठी माझ्यासाठी आईसाठी चहा ठेवलाय. वांग्याची आमटी, चपाती, हरभऱ्याची उसळ आणि अर्धी चपातीवरती खरडा असं फोल्ड करून ठेवणार. भाताला आता डब्बा नाही आहे, बघू भात आता कशात तर ऍडजस्ट करते. चपाती ह्याच्यावर ऍडजस्ट करेल, उसळवरती आणि इथं भात घालेल. इथं चहा उकळतोय. तसंच कुठली पपई देऊ बायकांना? ही देऊ काय? ही देऊ काय? हे चांगला पपई रामफळ पिकला का? राहू दे बाबा तर ना. हा खाऊ दे त्यांना, चांगलंय हे फ्रेश एकदम. ह्यांचा डबा भरून झाला आता आणि यांना ना ताजी काकडी पण दिली वरती आणि चहा पण रेडी झाला. आता चहा पिणार आई आले चहा प्यायला. गुढीपाडव्याला जी साडी आणलेली ना त्या साडीचा आज मी पिको आणि फॉल लावणार आहे. तर काल परीकडून शाळेला जायच्या अगोदरच मी त्याकडून फॉल आणून घेतलेला होता, तर आज माझं सगळं काम संपलेलं आहे म्हणून मी आता फॉल लावून घेणार आहे. आणि फॉल लावून झाले ना दोन तीन दिवसांनी ब्लाऊज पण कट करेन, शिवेन आणि तेही तुम्हाला मी दाखवेन परत. तर ना परी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी खूप ऐकते बरं का, खूपच ऐकते. तर बघू इमर्जन्सी जर मळ्यात जावं लागलं तर उद्या मक्यासाठी बायकात मी तुम्हाला ते पण दाखवते की आज मी मळ्यात जाणार आहे. फक्त ना माझं तर शूट नाही करणार, फक्त बायकांचं आणि आमची मका कशी काढले हे तुम्हाला मी दाखवणार. तर आता पिको फॉल करून घेते.
सकाळपासून आईंचं गहूच नीट करणं चालू आहे. जे आम्ही उपडलेलं पुढचं गहू होतं ना, त्यातलं हिरवं हिरवं आईने असं काढले. आता मी त्यांना आली मदत करायला. अजून साई सोमे यायचे माहिती कधी येतात. साई परी आल्या त्यांची गाडी. ते कालवा असतो रे देवा गाडी त्यांच्या. माझ्या दोन गोंड सोन परी. काय झालं? हाडू हाडू ये परी. का रडते ग? का बर सुचल? कुठं पडली? बघू बघू बघू. खरं सुचलाय क्या ग? कुठं पडली तू? बघू चलो चलो मी तुझ रड नको. चल चोळून देते. चार पाच दिवसापूर्वीच परीला चिवडा करून दिलेला. तिला सहलीला पण जायचं होतं आणि खायला पण तिला आवडत होतं. आणि तो चिवडा ती रोज खाऊन चपाती भाकरी भाजी काही खातच नाही, फक्त चिवडाच खात बसली. म्हणून चिवडा लवकर संपला. तर आज शाळेतून आल्यावर रडायला लागली की आई मला चिवडाच करून दे. आधीच मला आला होता कंटाळा, त्यात ही परी का ऐकेना. तिचा हट्ट तिच्या हट्टापुढं तर काहीच करता येत नाही. शेवटी ती मला चिवडा करायच लावली. तर घरात पण चुरमुरे आधीच पॉकेट शिल्लक होता. परत सगळं साहित्य असल्यामुळं लगेच मी तिला चिवडाही बनवून दिला. चिवडा बनवताना बघा ना कशी मध्ये 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 येते. तिला किती वेळा सांगितले की गॅसवरती मी काम करताना अजिबात शेजारी यायचं नाही, कारण की पोळतो. पण तरीही ती मध्ये मध्ये येत होती. तर मी लगेच तिला दुपारी पूर्ण चिवडा बनवून दिला. ती चिवड्याची इतकी लाडकी आहे ना की बोलायचं कामच नाही. तिचं नाव ना सौम्या ठेवण्याऐवजी चिवडाबाई ठेवायला पाहिजे होतं, कारण इतका तिला चिवडा आवडतो. बनवूनच घेतली दुपारी ती माझ्याकडून. चला असू दे म्हटलं कधी तर बनवायचंच आहे, तर बनवून घेतलं मी. घरात फरसाणा पण भरपूर शिल्लक होता. म्हटलं आता हा फरसाणा पण चिवडात पूर्ण मिक्स करावं. झाला रेड तयार.